हम बने तुम बने। तुला काय करायचंय आणि काय विश मागितली ते? रात्र खूप झाली आहे, इतर मित्रांना गिफ्ट द्यायची असतील ना? हो ठीक आहे, आणि निघा आता, चल घे, तुझं काम झालंय आता जा. नाही म्हणते विश काय आहे ती कळली असती तर. अरे तुला काय करायचंय, तू गपचूप जा आणि बाकीच्या लोकांना गिफ्ट द्या आणि कोणाला सांगायचं नाही. आणि रेहाला तर अजिबात नाही. हा नाहीतर उद्या कॉलेजमध्ये. नाही नको नको, मी जातो. मेरी क्रिसमस. मेरी मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. सांग ना काय मागितली विश. हे हर्षदा सांग ना काय म्हणाली. अरे ती प्रपोज करणारी म्हणाली कोणाला? नववीत प्रपोज कोणाला करणार असते? मला काय माहित, तिलाच विचार. छा सगळाच घोळून बसला. उगा सांता बनून रेहाची विष बीज जाणून घ्यायच्या फंदात पडलो. असं कसं म्हणतेस तू तुलिका? अगं आपण विष जाणून घेतली म्हणून तर कळलं ना की ती प्रपोज करणार आहे म्हणून. अहो दादा पण कळून काय फायदा झाला? आता आपण जर रेहाला डायरेक्ट विचारलं तर ती नाही नाहीच म्हणणार. बरं काल जयेश नाही वहिनी सांता बनून आली होती, तिला सांगितलं तर तिला फसवल्याचा फील येणार. जयेशच्या मनात तुझ्याविषयी असं काहीच नाही असं जयेशनेच आपल्याला सांगितलंय असं तिला सांगितलं, तिला वाईट वाटत. बरं या सगळ्यात तिने स्वतः जाऊन जयेशला प्रपोज केला आणि तो पठ्ठ्या नाहीच म्हणाला तर हार्टब्रेक होणार. मी काय म्हणते आपण वहिनीला सगळं खरं खरं सांगूया का? नको नको नको, तो बॉम्ब नाही आयटम बॉम्ब आहे, तो वाईट फुटेल. तेही आहे. मग रेहाला सांगूया का आपण, समजावूया का की तू जयेशला प्रपोज वगैरे करू नकोस बाळा? आपण लाख समजू, पण तिने ऐकायला हवं ना. एखाद्या भेटीत तिने जर त्याला विचारलं तर काय होणार? रेहाचा हार्टब्रेक होणार मग. पण वहिनीचा मोठा भडका उडण्यापेक्षा हे परवडलं ना, रेहाला समजवूया आपण. अगं पण तिला जर कळलं तर तिला वाईट वाटेल गो खूप. एक मिनिट, एक मिनिट, मला जरा ना शांतपणे विचार करू दे. आपण जर रेहाला सांगितलं तर ती मान्य नाही करणार. आणि आपण ना हर्षदाला हे सांगूया की ती मान्यच करणार नाही, म्हणजे मग हर्षदा विचारायचं थांबे. म्हणजे तसा गेम सेफ आहे. आता आपल्याला फक्त रेहाला तर जयेशला प्रपोज करण्यापासून थांबवायचं. पण कसं थांबवणार? कारण त्यासाठी आपल्याला हे सगळं कसं कळलं हे तिला सांगावं लागणार. म्हणजेच वहिनीला पण हे माहिती आहे, हे तिला कळणार आणि ती डबल पॅनिक होणार. पण जर का आपल्याला तिनेच तिची विश सांगितली तर? म्हणजे रेहाची विश रेहाकडून वधवून घ्यायची. एक्झॅक्टली. आणि आपल्याला रेहाला समजवता पण येईल कालचा प्रकार न सांगता. बेस्ट. हाय हाय, सो व्हॉट स्पेशल टुडे? नो नथिंग स्पेशल. काय नथिंग काय नथिंग काय, मग कोणी आला होता की नाही काल सांटा बिंटा? मी रात्रभर एवढी त्याची वाट बघत हॉलमध्ये झोपली होतीस म्हणून विचारली. मी का सांगू? हा मी का सांगू, म्हणजे खरंच कोणी सांटा क्लॉज आला होता की काय? छे छे दादा, पण कोण येणार? मल्हार माझ्या बाजूला ढारा ढूर झोपला होता. आई आणि अप्पांचे गुडघे दुखत आहेत. ते पेंडचे काका गेले अमेरिकेला. तो गेला होतात का? छे छे, अगं मी असतो तर मला माहिती असते ना विश काय आहे. नाही एक सांगू का? हा ज्याला विश कळायला हवी होती ना त्याला विश कळली. तुम्ही टेन्शन नका घेऊ. अगं पण कोणाला कळली आहे, कोणाला कळायला हवी होती? सांताला. बरे म्हणजे सांता खरं झाला होता? काय विश मागितली? मी का सांगू? बस का, मला नाही सांगणार. असं कसं सांगेल ती? सांगेल. सांग ना काय विश मागितली? विश पूर्ण झाली ना की मी तुम्हा दोघांना नक्की येऊन सांगेन. ओके बाय. ऐक रेहा, रे रेहा रे
कॅफेला जातोय. मला सोड ना प्लीज. हो सोड दो. पण मला सांग तू कॅफेला कशासाठी चाललीस, म्हणजे अभ्यासासाठी चाललीस का मित्रांना भेटायला? काका मी शर्मिलीकडे जात होते तर म्हटलं वाटेत सोड मला. ओके नक्की ना. हो बघा. हो रे. अगं चिडतीस काय रे हा? मी तुला जनरल विचारलं म्हणजे मला माहिती असायला नको का? परत एकदा विचारतो, तू कॅफेला कशासाठी चालली आहेस, अभ्यासासाठी का मित्राला भेटायला? काका तू ना सोड, मी ना माझे जाते. तू पण आजकाल मला काकू सारखा छोटय. अगं बाय. अगं चिडते काय रेहा? थांब. अगं सोड रेहा, तू जरी मला सांगितलं नाहीस ना तरी मला माहिती तू कोणाला प्रपोज करणार आहेस ते. तुला माहितीये? तुला माहितीये रेहा कोणाला प्रपोज करणार आहे? तू तू नाव सांग मला फक्त त्या मुलाचं. मी ना मी बघते त्या मुलाकडे जाऊन. काय म्हणजे अभ्यास करायच्या वयामध्ये ही कसली हिरोगिरी मला कळत नाही. माझा फक्त अंदाज आहे, अंदाज. हो मग तू तुझा अंदाज सांग ना मला, मी बघते काय ते. प्राथमिक अंदाज आहे माझा. मला सांग ही रेहा आता कुठे गेली? कुठे गेली रेहा? तुला सांगून गेली ना कुठे गेली ते? हा मला सांगितलं. मला काय सांगितलं की ती मैत्रिणीकडे जाते म्हणून. पण ती खरंच मैत्रिणीकडे गेली का कॅफेला गेली? मित्रांना भेटत नाही म्हणजे काय? आता तिच्या डोक्यात सगळं प्रपोज आणि सगळं प्रकरण फिरत ना, म्हणून मी आपला जनरल विचारलं तुला. तू थांब, तू इकडे थांब, मी आले पटकन. रेहा तू जाऊ नको. रेहा 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 थांब. काय झालं? कुठे निघाले? शर्मिलीकडे. शर्मिलीकडे कशाला? अगं आम्ही दोघींनी एकत्र अभ्यास करायचं ठरवलं. हो पण मग शर्मिलीकडे कशाला? तिला बोलून घे की आपल्याकडे. तुला माहितीये ना शर्मिली कशी आहे, येताच आता सगळ्यांचा अपमान करत असते. आणि आपल्या घरी सगळे असतात ना, तिच्या घरी कोणीच नाही. मग तर अजिबातच जायचं नाही तिच्याकडे. तिच्याकडे तुम्ही अभ्यास न करता खेळत बसलात तर कोण लक्ष देणार आहे? इथे निदान काकू तरी आहे ना तुझ्याकडे लक्ष द्यायला. काही नाही, तिला बोलून घे इकडे. आई आता लहान आहे का मी माझ्यावर लक्ष ठेवायला? हो लहानच आहेस तू, कळलं? चल अभ्यासाला बस, आतमध्ये चला आधी. आई काय यार? यार वगैरे काही नाही, पास झालं आता. ही मैत्री वगैरे बस झाली. अगं आता 10वी अगदी 4 महिन्यांवर येऊन ठेपले आणि काय आहे सारखं असं मैत्रिणीकडे जायचं? हा ते काही नाही, तू अभ्यासाला बस, आत चल आधी. आई तू एवढी टिपिकल का वागते? तू मला अती बोलायला लावू नको सर. रेहा आतमध्ये जा आणि मुकट्याने अभ्यासाला बस. हा चिल बसते. वहिनी आता कर्फ्यू लावते हिच्या आयुष. तरी बरं तिने तो मेन प्रश्न विचारला. विचारला? हा काय विचारला? हेच की रेहा कोणाला प्रपोज करणार आहे म्हटलं मला अंदाज आहे. का मल्हार तू नेमकं काय सांगितलंस? नाही काही सांगितलं नाही, कारण की आता तू जेवढी पॅनिक झालीस ना त्याहून तिप्पट पॅनिक झाली बहिणी. मग मला टेन्शन झालं आणि ती तर डायरेक्ट मला नाव सांग मी बघतेच वगैरे असं काय काय म्हणायला लागली. म्हटलं मी आपलं उगीच अंदाज म्हणून आपलं जयेशचं नाव सांगायचो आणि जर का खोटं निघालं तर उगीच राड होईल ना म्हणून मी. हा म्हणजे याला नुसता अंदाज आहे एवढं तिला कळलं तर एवढी पॅनिक झाली ती. त्याचा अंदाज खरा आहे हे कळलं तर काय होईल विचार कर. म्हणजे अंदाज खरा आहे म्हणजे रेहा खरंच जयेशलाच. म्हणजे काय आहे रेहा ना जयेशच्या प्रेमात होती. हा मग मध्ये प्रॉब्लेम झाला, आम्ही तिला समजावलं, मग तिचं सगळं ते संपलं. मग तिला मग परत ती प्रेमात पडली. मग अरे
खूप लॉंग स्टोरी आहे. अरे पण मग ती शॉर्ट शॉर्ट मध्ये जेव्हा घडत होती तेव्हाच मला काय नाही सांगितलं तुम्ही यार. अरे असं कसं सांगणार, रेहाने विश्वासाने आम्हाला काहीतरी सांगितलं होतं. तिचा विश्वासघात करायचा का, फोडायचं का तिचं मन? तिला कळलं असतं की तिला न विचारता आम्ही सगळं तुझ्या बरोबर शेअर केलंय तर कसं वाटलं असतं तिला? आम्हाला वाटलं होईल सगळं मॅटर सेटल, मग सांगू. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. ऐक ऐक मल्हार ऐक मल्हार, हे बघ हर्षदा ऑलरेडी पॅनिक झालीये, आता तू पॅनिक किंवा हर्ट होऊ नका प्लीज. हा हर्ट होण्यासारखीच गोष्ट आहे ना दादाई. अरे रेहा माझी कोणी नाहीये का? नाहीये का माझी कोणी? मग तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं यार? अरे पण आता सांगितलं ना, सोड ना. असं कसं सोड, असं कसं सोड? अरे मला वाटलं तुम्ही तुमच्या पार्टीत आहे, आता मला कळतंय की मी वहिनीच्या पार्टीत आहे. बघ मल्हार. नाही नाही मला काय बोलायचं नाही तुमच्या. मल्हार मल्हार. अरे यार हा रुसला परत आता याचा रुसवा काढावा लागणार, आणि तो पण आता लगेच. आणि वहिनीला सांगितलं ना तर प्रॉब्लेम. रेहा रेहा मम्मा मी काय म्हणते, तिची एक बुक आहे माझ्याकडे, ती देऊ नका पटकन. कशात पण तिला बोलवून दे की अभ्यासाला बसा. अगं पण मम्मा यार. मम्मा नाही आई म्हणायचं, किती वेळा सांगितलंय मी तुला क्रिसमस वेकेशन चालू आहे ती फुकट घालवायची नाहीये, अभ्यासाला बस. मल्हार मल्हार तू तू म्हणाला होतास ना तुला अंदाज आला होता, ते आठवलं तुला कोण आहे ते? हा मला मला सांग ना कोण आहे ते. मी रेहा कोणाला प्रपोज करणार? मला नको, ह्यांना विचार. ह्यांना सगळं माहितीये, अगदी डिटेल माहितीये. आणि आजच नाही खूप आधीपासून सगळं माहितीये ह्या लोकांना. बोल काय माहितीये तुम्ही? बोला ना काय माहितीये? तो कोण आहे तो मुलगा? कोण आहे तो मुलगा? पटेल ला, जयेश पटेल. आपल्याकडे येतो तो जयेश? हो तोच. आणि तुम्हाला कसं कळलं? रेहाने सांगितलं? नाही म्हणजे हो. म्हणजे ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आय लाईक पटेल. मी What? म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होत आणि तुम्ही लपवलं माझ्यापासून का? सांगा ना का लपवलं माझ्यापासून? हर्षदा हे बघ लपवलं नाही. हा म्हणजे तुला सांगितलं नाही हे खरं आहे. मकरंद त्याला लपवलं असंच म्हणतात. हे बघ तू पॅनिक होऊ नकोस प्लीज. तू अशी ही पॅनिक होतेस ना म्हणूनच आम्ही सांगितलं नाही तुला. अरे पण पॅनिक होणारच ना. अरे रेहा नववीत आहे आत्ता फक्त आणि दहावी येऊन ठेपली आहे. शाळा नाही संपली तिची अजून आणि ती प्रेमात पडते. वहिनी आता प्रेमात पडायचं वय असतं का? मला ना आता यावर नाही चर्चा करायची. चर्चा नकोय म्हणजे? हर्षदा प्रेम ही खूप स्वाभाविक भावना आहे आणि प्रेमात न पडण्या इतकी रेहा लहानही नाहीये, मोठीही नाही झाली आहे.
बॉयफ्रेंडच्या गाडीवर बसून फिरायला जाण्यात की मोठी नाही झाली बहिणी, ते आम्हाला सुद्धा कळतंय, पण अशा आडनिडाव्यात खूप सांभाळून वागावं लागतं ना. तिचं मन कोमेजू नये म्हणून धड रागवता येत नाही, पण उधळू नये म्हणून सोडूनही देता येत नाही. अरे पण ज्या वेळेला जे करायलाच हवं हे टणकावून सांगण्यामध्ये कसलं आलंय रे कोमेजलं मन? उलट तुम्ही तिचा हात धरून तिला अभ्यासाला बसवायला हवं होतं, तर तुम्ही तिच्या प्रेमाच्या बाबतीत तिला सपोर्ट वगैरे करताय. वा वा वा. एक मिनिट, एक मिनिट हर्षदा, तू गल्लत करतेस. येस, आम्ही रेहाला प्रेमात पडायला मदत वगैरे अजिबात केली नाही, उलट ती जेव्हा जेव्हा प्रेमात पडतीये असं समजलं ना तेव्हा तिचं आम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि तिला समजावून सांगितलं. वहिनी, आणि गरज पडेल ना तेव्हा त्या पटेलला सुद्धा थोपून धरलं. अगं, आम्ही जर तुझ्यासारखेच असे पॅनिक झालो असतो ना तर रेहानी आम्हाला त्यापुढे काहीही सांगितलं नसतं. एकटी कुढत बसली असती, कळतंय का तुला, भरकटली असती भलतीकडे कुठेतरी. अरे पण मग हे सगळं तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? का तिला समजावून आम्हाला झेपणार नाही असं वाटलं तुम्हाला? मल्हार, एक मिनिट प्लीज, मी तुला नंतर समजवतो. हा प्लीज प्लीज प्लीज. नंतर कशाला समजावतो? जे काय समजावायचं ते आताच समजव ना. अरे पण तू समजावून घेशील तेव्हा ना हर्षदा. मुलगी प्रेमात पडली म्हणजे गेलं तिचं करिअर, गेलं तिचं भविष्य. असं जर कोणी स्टँड घेणार असेल तर काय समजवणार आहे दादा? वहिनी, अगं रेहाच्या अभ्यासाचा तिच्या दहावीचा कन्सर्न आम्हाला नाही असं वाटतंय का तुला? खरंच आहे. हा असा कन्सर्न आहे? असा कन्सर्न आहे तुमचा? आणि तुम्हाला तिच्या बाबतीत कन्सर्न आहे म्हणून मला तिच्या बाबतीत जो कन्सर्न वाटतो तो गेला वाऱ्यावर उडत. अगं त्याला काहीच महत्व नाही का? बिन महत्वाचा आहे का तो? आणि मी आई आहे ना तिची. हो, तिच्या बाबतीत काय घडतंय हे कळण्याचा हक्क नाही आहे का मला? आणि मी काका तिचा, माझा पण काहीतरी हक्क आहे. एक मिनिट, तुम्ही प्लीज प्लीज शांत. हे बघ हर्षदा, तू ऑफिसच्या कामात बिझी असतेस. प्लीज, मी ऑफिसच्या कामात बिझी असते म्हणून माझ्या मुलीचं करिअर मी वाऱ्यावर सोडून दिलंय असं प्लीज गिल्ट देऊ नकोस मला. अगं वहिनी प्लीज, तू शांत हो असं नाही म्हणायचं. तुलिका थांब, मला बोलायचंच आहे तुझ्याशी. याचं मी समजू शकते ग, हा विसरमोळाच आहे हा. पण तुझं काय? तुझं काय तुलिका? तुझं आणि माझं ठरलं होतं की नाही? काय ठरलं होतं आपलं? रेहाच्या बाबतीत जे काही घडेल ते तू कधीच माझ्यापासून लपवणार नाहीस आणि रेहाला कधीच पाठीशी घालणार नाहीस असं प्रॉमिस केलं. बहिणी, मी तिला पाठीशी घालत नाहीये, फक्त तिचं मन जपत तिच्या पाठीशी स्ट्रॉंगली उभी आहे. अगं ज्या प्रकरणामध्ये दोन रट्टे मारायचे त्या प्रकरणामध्ये पाठीशी कसली उभी राहतेस? हर्षदा, रेहाला मारायची वगैरे भाषा करायची नाही. हा मग काय करू? आरती ओळखू तिची का? तिला शिकवू कॉलेजमध्ये कसं प्रपोज करायचं ते? की जाऊ दे, तिची दहावी वगैरे सगळी जाऊ दे, उडत इग्नोर करू सगळं. असं काही होणार नाहीये, माझं लक्ष आहे तिच्या अभ्यासाकडे. हे असं तिच्या अभ्यासावर असं लक्ष आहे तुझं? म्हणजे ज्या वयामध्ये देवाला सांगायचं की देवा मला ना परीक्षेत चांगले मार्क पडू देत, त्या वयामध्ये ही मुलगी सांगते सॅन्टाक्लॉजला माझ्या प्रपोजला हो मिळू दे. बघ हर्षदा, तू मकरंद प्लीज, रेहाच्या बाबतीत घडलेलं मला न सांगण्याचं मला पटेल असं एक तरी कारण दे ना तुम्हाला. तुला कारण हवं? एक मिनिट देतो ना मी कारण. ही आता तुझी रट्ट्यांची भाषा केली की नाही, तेच कारण आहे. तेच कारण आहे की मी तुला यातलं काहीही सांगितलं नाही. तुझ्या डोक्यात ना हर्षदा रेहाचं करिअर, तिचं भविष्य, तिचं शिक्षण याचं एवढं अवडंबर आहे ना की रेहाच्या मनाचा विचार करण्याच्या आधी ना तुझ्या डोक्यात पहिले तिचं भविष्य येतं. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे आता की मी माझ्या मुलीच्या मनाचा विचार करतच नाही? येस. तसं नाहीये वहिनी, तसं नाहीये. पण तुझा पहिला कल असतो की नाही नेहमी तिच्या अभ्यासावर? अगं मग तसंच असं हवं ना तुलिका. अगं तसंच असं हवं ना तुलिका, नाहीतर तिच्या कलाने जर आपण घेत गेलो ना तर तिच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. आणि हा तर मला काही सांगणारच नाहीये तिच्या आयुष्यात काय घडतंय ते. हर्षदा, अगं तुला सांगितलं नाही कारण अनेकदा आपली गाठभेट होण्याच्या आधी मॅटर सॉल्व्ह झालेलं असायचं यार. मकरंद, मॅटर सॉल्व्ह होऊ दे ना, तर भिजत पडू दे यार. पण आपल्या मुलांच्या बाबतीत काय घडतंय हे आई वडिलांनी एकमेकांना सांगायला नको का रे? ठीक आहे, मी कधीतरी
जास्त पॅनिक होते. काही गोष्टी हँडल करायची माझी पद्धत वेगळी असू शकते, पण आपण त्याविषयी बोललो असतो ना. हर्षदा, तू मला आत्ताच काही बोलू देत नाही जास्त. तुला खरंच असं वाटतं आपण शांतपणे बसून बोललो असतो या विषयावर? त्या रेहाला झाडून मोकळी झाली असतीस तू. मग आत्ताही मी तेच करणार आहे. बहिणी प्लीज, आता तिच्या मनात तुझ्याविषयी राग निर्माण करायची संधी देऊ नकोस तिला, नाहीतर याच्या पुढे घरात येऊन विश्वासाने कोणाला काहीही सांगणार नाही ती, काहीच नाही. एक्झॅक्टली हर्षदा. अगं आत्ता कुठे मी हाऊस हसबंड झाल्यापासून तू तिची फेवरेट झाली आहेस, ती परत तुझ्यापासून अंतर ठेवून वागेल? अगं या वयात मुलांचं मन जपायचं असतं हर्षदा. आई प्लीज. तुम्ही जपलात ना?